पर्यावरण प्रेमियों समेत शहर में अधिकांश लोगों के आकर्षण का मुद्दा रहे अजनी वन पर बात करते हुए पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ने कहा कि हम ऐसा कुछ निर्णय लेंगे जिससे पर्यावरण का कोई नुकसान ना हो और प्रोजेक्ट भी बन जाए। वे नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से बात कर रहे थे। शनिवार को पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नागपुर आए। इस अवसर पर पत्रकारों से बात करते हुए उन्होंने अपने चंद्रपुर दौरे के बारे में जानकारी साझा की। साथ ही उन्होंने कहा कि यहां पर्यटन की दृष्टि से कई चीजें हैं जिस पर कार्य किया जाएगा। बाइट शासकीय दौरे आणि काही पक्षाचे दौरे सुरू झालेले आहेत। आपण बघते कोविड जसं ओसरत चाललेलं आहे तसं मास्क लावून आम्ही सगळीकडे फिरण्याचा प्रयत्न करत आहोत। खास म्हणजे आज चंद्रपूरला झालं तिथे रामाळा तलाव इथे मी मध्ये फंड दिले। तिथे बंधू धोत्रे ते ज्यांनी आंदोलन केलं होतं त्यांच्यासोबत बसून आम्ही तिथे सुशोभीकरण स्वच्छता वगैरे ते बघत आहोत। किल्ल्यावर जाणार तिथे उद्याकडे परत इथे दोन थर्मल पॉवर स्टेशन जिथे आम्ही डम्पिंग बंद केलं फ्लाय ऍशचं तिथे देखील भेट देणार आहे। तिकडच्या स्थानिक लोकांना भेटणार आहे कारण तिकडचे विषय खूप ज्वलंत होते ते सोडवण्यात आम्हाला थोडं यश मिळालं आहे। आत्ता पहिले पाऊल तात्पुरत्याचं आहे परमनंट त्याचं कसं डिस्पोजल करायचं फ्लाय ऍश त्याच्यावर देखील काम करणार आहे आणि मग उद्या इकडचं काही अर्थात रिव्ह्यूज आहेत मग पर्यटनाचे असतील पर्यावरणाचे असतील कारण इथे पर्यावरण जपायला खूप मोठं स्कोप आहे। एकंदर जर बघितलं तर इथे जंगलं आहेत टायगर कॉरिडॉर्स आहेत पर्यावरण प्रेमी लोक देखील आहेत। नागरिकांकडून सतत एक चर्चा होत असते मध्ये अग्निवनाची असेल त्या थर्मल पॉवर स्टेशनची असतील ह्याच्यावर नागरिकांची देखील चर्चा असणार। शहर में अजनी वन का मुद्दा बीते कुछ समय से गरमाया हुआ है। इसी मुद्दे पर जब आदित्य ठाकरे को सवाल किया तो उन्होंने कहा कि नागपुर के लोगों ने इस प्रोजेक्ट का विरोध नहीं किया लेकिन वे चाहते हैं कि पर्यावरण को सुरक्षित रखकर कार्य किया जाए जिसके चलते हम इस दिशा में निर्णय लेंगे। लोकांकडून जे स्थानिक नागरिक आहेत नागपूरकर त्यांच्याकडून जे काही मला पेटिशन सतत आलेले आहेत अजनी वन वाचवण्यासाठी आलेले आहेत कारण तिथे ते जंगल आहे त्यांना ते वाचवायचं आहे। असं कुठेच नाही की ते स्टेशन कोणाला नको आहे किंवा तिथे काही वेगळं नको आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरण जपून शाश्वत विकास जर होत असेल तर त्याच्या बाजूने आम्ही आहोत। त्याच्यातून मध्य मार्ग काय चांगलं काढू शकतो हे आम्ही थोडी बसून चर्चा करणार तिकडे स्थानिक लोकांची बोलू। आने वाले कुछ समय में मनपा के चुनाव आने वाले हैं। सूत्रों के मुताबिक शिवसेना की इस बार सभी सीटों पर चुनाव लड़ने की तैयारी दिख रही है। इसी बीच आदित्य ठाकरे ने कहा कि शिवसेना में पदाधिकारी से लेकर कार्यकर्ता तक एक है और हम एक टीम है। बता दें कि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अगले कुछ समय के लिए चंद्रपुर दौरे पर आए हैं। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा अटवा BCN न्यूज नागपुर।